महाराष्ट्र पॉलिटेक्निक डी फार्मसी इन्स्टिट्यूट निलंगा येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व शहीद दिनानिमित्त गुरुवार दिनांक 23 मार्च रोजी आझाद हिंदची गाथा या नाट्याचे सादरीकरण करण्यात आले या नाट्यप्रयोगाच्या निमित्ताने शहीद क्रांतिकारकांचे स्मरण करून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी केलेला संघर्ष व बलिदानाची आठवण करून देण्यात आली यावेळी प्राचार्य डॉक्टर माधव कोलपुके प्राचार्य डॉक्टर सिद्धेश्वर पाटील प्राचार्य डॉक्टर भागवत पौल अधिकारी रोडे प्राध्यापक डॉक्टर संजय दुधमल यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्रातील अधिक विद्यार्थी कलाकार आणि नाट्य निर्माते महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यात एकाच दिवशी पंचाहत्तर महाविद्यालय पंचाहत्तर ठिकाणी पंचाहत्तर नाट्य प्रयोग सादर करण्याचे नियोजन महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय राष्ट्रीय सेवा योजना आणि आर्टिस्टिक ह्युमन्स यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते या अनोख्या प्रकल्पात सादरीकरण करण्यासाठी लातूर जिल्ह्यातून निलंगा येथील महाराष्ट्र पॉलिटेक्निक डी फार्मसी इन्स्टिट्यूटची निवड करण्यात आली होती या अभियानात सहभागी करून घेतल्याबद्दल प्राचार्य डॉ भागवत पौळ यांनी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चौरे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांचे आभार मानले सदर नाटकांचा आस्वाद घेण्यासाठी लातूर जिल्ह्यातील रसिक बांधव विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते नाट्यप्रयोगात सहभागी विद्यार्थी कलाकारांचे महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर यांनी कौतुक करून अभिनंदन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉक्टर भागवत पौळ राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक प्राध्यापक डॉक्टर संजय दुधमल प्राध्यापक डॉ अमोल घोडके यांच्यासह महाविद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले